तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण एक तुमचं स्वतःचं घर बांधायचं आहे, पण तुमच्याकडे असा घर बांधण्यासाठी पुरेसा पैसा नाही, तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका. आज मी तुमच्यासाठी अशी एक योजना घेऊन आलो आहे महाराष्ट्र सरकारची, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचं स्वतःचं घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे आर्थिक मदत करणार आहे. तर ती कशा प्रकारे, तर यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल वसाहत योजना ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली, ज्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमचं स्वतःचं घर बांधायचं असेल तर यामध्ये महाराष्ट्र सरकार तुम्हाला 1,30,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य तयार करणार आहे. तर 1,30,000 रुपये तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून तुम्ही तुमचं स्वतःचं घर इथे बांधू शकता. चला तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं स्वतःचं घर बांधायचं असेल तर कशा प्रकारे तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेसाठी, घरकुल योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज नेमकं कुठे करावे लागेल, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील, अशा प्रकारची 1 to Z माहिती या चिवडमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेबद्दलची माहिती जाणून घेऊया. सर्वात अगोदर राज्य शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, सबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना इत्यादी घरकुल योजना समावेश आहे. तर यामधील धनगर समाजासाठी घरकुल उपलब्ध करून देणारी आणखी एक योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. आता मित्रांनो, ही जी काही योजना असणार आहे ही धनगर समाजातील व्यक्तींसाठी असणार आहे. आणि ज्या काही मी यापूर्वी तुम्हाला योजना सांगितल्यात, प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो. शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना या योजनेसाठी पण प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन अर्ज करू शकतो. यानंतर आता सर्वात अगोदर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना म्हणजे काय त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर आज आपण या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना काय आहे, योजनेचे मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत, घरकुल योजनेसाठी अटी शर्ती काय लागतील, पात्रता काय, ऑनलाईन अर्ज कुठे करावा लागेल, ऑफलाईन अर्ज कुठे करावा लागेल इत्यादीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांचा विकास होऊन त्यांचे राहणीमान उंचावे आणि परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने त्यांना जमीन उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी वसाहत उभी करण्यासाठी राज्य शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली आहे. तर मुक्त वसाहत योजना म्हणजेच यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या माध्यमातून भटक्याच विमुक्त जाती जमातींच्या कुटुंबांना हक्काचं घर मिळवून दिलं जातं. या योजनेअंतर्गत खेडेगावातील भागांमध्ये 20 कुटुंबांसाठी 1 वस्ती तयार केली जाते. यासाठी पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सेप्टिक टँक, रस्ते अशा प्रकारच्या विविध सुविधा त्या वस्तीला पुरविल्या जातात. तर अशा प्रकारे या योजनेची थोडीफार माहिती इथे दिलेली आहे. यानंतर या योजनेचा संपूर्ण ऑफिशियल GR आहे. GR लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही या योजनेबद्दलचा संपूर्ण GR पाहू शकता. GR या योजनेबद्दलची 1 to Z माहिती अगदी काळजीपूर्वक दिलेली आहे. तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज कशा प्रकारे आहे, तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना किंवा घरकुल योजना संपूर्णतः ऑफलाईन पद्धतीने राबली जात आहे. यामुळे अर्जदारांना संबंधित जिल्ह्यातील पंचायत समितीकडे घरकुल योजनेचा फॉर्म इथे घेऊन जायचा आहे आणि तिथे गट विकास अधिकारी यांच्याकडे किंवा पंचायत समिती यांच्याकडे तुम्हाला तुमचा संपूर्ण माहितीसह आवश्यक कागदपत्रांसह तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म डिपॉझिट करायचा आहे. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी इथे दिली. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील पंचायत समितीकडे जायचं आहे किंवा ग्रामपंचायतमधील गट विकास अधिकारी असेल त्याच्याकडे जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठीचा ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन तिथं संपूर्ण माहितीचं ऍप्लिकेशन फॉर्म डिपॉझिट करायचं आहे. या योजनेसाठी आता कुटुंबांना काही प्राधान्य इथे दिले जाते, म्हणजे या कुटुंबांना पहिले प्राधान्य इथे दिले जातं. तर ती कोणती, या योजनेअंतर्गत सामान्यत्व पालात राहणाऱ्यांना, गावोगावी भटकंती करून उपजीविका करणाऱ्यांना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांच्याप्रमाणे घरात कोणीही कामावर नाही अशा विविध परिकथ्य किंवा अपंग महिला पूरग्रस्त क्षेत्र बाधित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ इथे देण्यात येईल. अशा प्रकारे या व्यक्तींना पहिले प्राधान्य इथे दिलं जाणार आहे.
घरकुलासाठी किती पैसे मिळतात? तर मित्रांनो, घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थी अर्जदारांना या योजनेअंतर्गत कुटुंबास प्रत्येकी 5 गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फुटाचे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनांद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. लाभार्थ्यांना देण्यात आलेली जमीन कोणालाही विकता येणार नाही किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील 34 जिल्ह्यातील म्हणजेच मुंबई व बृहमुंबई वगळून प्रत्येकी 3 गावांची निवड करून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ इथे देण्यात येतो. म्हणजेच मित्रांनो, मुंबई आणि बृहमुंबई हे जे काही 2 जिल्हे, हे 2 जिल्हे वगळून बाकी 34 जिल्ह्यांमध्ये ही संपूर्ण योजना राबविली जाते. प्रत्येकी 3 गावांची निवड यामध्ये केली जाते. आता मित्रांनो, यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या काही अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? अर्जदार कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. जर त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही. अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर नसावे, म्हणजे तो बेघर असला पाहिजे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदार सध्या स्थितीमध्ये कच्च्या घरात किंवा झोपडपट्ट्यामध्ये राहणारा असावा. अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबामार्फत यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा राज्य शासनाकडून लाभ घेतलेला नसावा. असेच व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. लाभार्थी कुटुंब भूमिहीन म्हणजेच बिगर जमीनधारक असावेत. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच पात्र व्यक्तीस मिळेल. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही फक्त राज्यातील ग्रामीण भागासाठीच लागू आहे. लाभार्थी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी वास्तव्यात असावा. 10 पात्र लाभार्थी कुटुंबांसाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. 20 कुटुंबांसाठी 1 हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्यास सदर योजनेच्या नियमांमध्ये किंवा अटींमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार तालुका स्तरावरील समितीस आहे. अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावयास असल्यास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्जदार वैयक्तिक लाभ इथे मिळू शकतात. तर अशा प्रकारे इथे अटी व शर्ती इथे दिलेल्या. या अटी व शर्तीमध्ये जर तुम्ही बघत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. यामध्ये अजून एक प्लस पॉईंट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल पैसे तर दिले जाते, तसेच घर बांधण्यासाठी तुम्हाला जमीन सुद्धा इथे उपलब्ध करून दिली जाते. ज्यामध्ये 269 चौरस फूट जमीन तुम्हाला इथे तुमचं स्वतःचं घर बांधण्यासाठी ते महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे देते. यानंतर आता जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात, तर ती कोणती? सर्वात अगोदर इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नंतर इथे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तुम्ही भूमिहीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र तुम्ही ज्या गावामध्ये सध्या राहत आहे त्या गावामधील जिल्हा परिषद मधून भेटून जाईल किंवा ग्रामपंचायत मधून भेटून जाईल. नंतर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याबाबतचं रहिवासी प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा 100 रुपयाचा बॉन्ड तुम्हाला इथे बनवायचा आहे, जे की शपथपत्र असेल. त्यामध्ये असं नमूद केलेलं असेल की महाराष्ट्रामधील कोणत्याही घरकुल योजनेचा तुम्ही लाभ येथे घेतलेला नाही. अशा प्रकारे 5-6 डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागणार आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा हा क्वेश्चन तर सर्वांना पडलाच असेल. तर यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे व कशा प्रकारे करायचा? तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. यामुळे लाभार्थ्यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येत नाही. मात्र पात्र लाभार्थी अर्जदारांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी लागेल. योजनेअंतर्गत अधिक चौकशी करण्यासाठी तुम्हाला यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा ऍप्लिकेशन फॉर्म भरून समाज कल्याण कार्यालयामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करायचा आहे. आता जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो कशा प्रकारे आहे? या योजनेबद्दलचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये भेटून जाईल आणि तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अशा प्रकारे घरकुल योजना तुमच्यासाठी खासी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. यामध्ये नंतर मित्रांनो, यामध्ये भरपूर अशा व्यक्तींना इथे क्वेश्चन पडले असतील की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कोणत्या समाजासाठी. तर लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अनुसूचित जाती व जमाती या समाजातील नागरिकांसाठी आहे. म्हणजेच जे काही धनगर समाजातील व्यक्ती यांच्यासाठी योजना राबविली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे? तर ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू असणार आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का? तर नाही. समाज कल्याण न्याय विभागाकडून अजून तरी यासाठी ऑनलाईन पोर्टल हे तयार करण्यात आलेले नाही, पण भविष्यामध्ये जर झालं तर मी तुम्हाला त्याबद्दल नक्की माहिती कळविणार.
सध्या तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. यशवंतरावच्या वाणमुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं, तर इथे तुम्हाला डोंगराळ भागातील जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला इथे 1,30,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो, आणि जर तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थी असाल, सपाट जागावरील लाभार्थी असाल, तर तुम्हाला इथे 1,20,000 रुपयापर्यंत इतकं अनुदान इथे तुम्हाला दिलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण योजना आहे. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.